मी अनेकांना महापौर केलं, अनेकांना स्थायी समिती दिली. इथल्या काही लोकांना आठवत असेल, काही काही लोकांनी तर दादांनी मला स्थायी समिती दिली नाही तर मी जीवच देते म्हणली. नुसतं बोललो नाही, करून दाखवलं. त्याच्या संदर्भामध्ये कुणीही मायेचा लाल इकडे उठावं आणि त्यांना सांगावं की अजित पवार तुम्ही खोटं बोलतो म्हणाल ते ऐकेल. दादा मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन करा, मला विलास म्हणतो बरं का, दादा तुम्ही त्याला चेअरमन केला की ती उभा राही. आता तुम्ही आणि रॅली कुठं, जिथं आदल्या दिवशी अजित पवार फिरला तिथंच रॅली यांची. अरे पट्टे, आता कुत्र्याची नसबंदी, इथं सगळीकडे लॉकडाऊन आणि सुस्त काय कुत्र्याची नसबंदी. अरे काय गोपशी बिक्षी फिरली का काय यांची कुणाला माहिती. घ्या कमळा, त्याच्यामध्ये दुचाकी 50,000 मिळायची, आता झाली 90,000. कस काय वाटतंय. आता आम्ही पण इथं काही नवीन राहिलो नाही. 91 तुम्हीच मला या भागात खासदार केलं, त्यावेळेस हा भाग माझ्या खेड लोकसभा मतदारसंघाला जोडलेला होता. माझा भोसरीचा पिंपरीचा तिकडचा भाग हा माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला जोडलेला होता. परंतु त्या काळापासून माझा आणि या शहराचं एक जवळचं नातं निर्माण झालं. हे कुणी पिंपरी चिंचवड नाकारू शकत नाही, विरोधक पण नाकारू शकत नाही, सत्ताधारी पण नाकारू शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. परंतु हे सगळं होत असताना मी ज्यावेळेस इथं नेतृत्व करायला लागलो त्यावेळेस काही काही साधे साधे कार्यकर्ते, ज्याचा उल्लेख मगाशी अतुलनी मला वाटतं प्रशांतनी केला, नवीन नवीन कार्यकर्ते पवार साहेबांनी पण गेल्या 55 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये सतत नवे चेहरे पण शोधण्याचा प्रयत्न केला आणि जुन्यांना पण ताकद देण्याचं काम केलं. ह्याच्यातून मी पण आल्यानंतर त्यावेळेस खरं तर नानासाहेब नवले, अनंतराव थोपटे, रामकृष्ण बोरे, मला वाटतं माऊली लांडगे, असे हे सगळे मान्यवर या भागाचा अशोक मोहोळ हे सगळे प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर मला तरुण म्हणून संधी मिळाली. मी त्याच्यामध्ये विचार केला की कष्टकऱ्यांची नगरी आहे, ही उद्योग नगरी आहे, इथं लोक कामगार मोठ्या प्रमाणात आहेत, इथं पोटाची खडकी भरण्याच्या करता माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक लोक आलेले आहेत. ज्या माझ्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडतो, ज्या भागामध्ये पाणी कमी आहे, अशाही भागातनं माझ्या नगर जिल्ह्यातनं, सोलापूर जिल्ह्यातनं, बीड जिल्ह्यातनं, माझ्या मराठवाड्यातनं, माझ्या उत्तर महाराष्ट्रातनं, कोकणातनं, राजू मिसाळ वगैरे तर कोकणातनं आलेले, बाकीचे काही सहकारी इतर भागातनं आलेले, माझ्या बारामतीतनं पण इथं लोक आलीत ना, माझ्या सातारा सांगलीमधनं आलेली आणि सगळेजण गुढ्या गोविंदांनी काम करतात. 18 पगड जातीचे 12 वृद्धदार आणि माझे अल्पसंख्याक, माझे मागासवर्गीय, खूप काही इथं लोक राहतात, माझे आदिवासी लोक इथं राहतात. आपल्या काही जागा तर या भागातले आदिवासी म्हणूनच राखीव असतात. त्याच्यात देखील आपण महापौर केलं. गेल्या 32 वर्षामध्ये मी अनेकांना महापौर केलं, अनेकांना स्थायी समिती दिली. इथल्या काही लोकांना आठवत असेल, काही काही लोकांनी तर दादांनी मला स्थायी समिती दिली नाही तर मी जीवच देते म्हणली. पण तिलाही मी महापौर स्थायी समितीचं चेअरमन केलं. सगळ्या जाती धर्माला संधी दिली, गाववाल्यालाही दिली आणि गावाबाहेरच्यालाही दिली. योगेशलाही महापौर केलं, तो गावाच्या बाहेरचा होता, मी तो भेदभाव केला नाही, कारण मला गाववाले पण सांभाळायचे होते, मला बाहेरचे पण लोक सांभाळायचे होते, कारण मला शहराचा माझ्या सगळ्या सहकारी मित्र जयंत पाटील, दिलीप वैसे पाटील, आर आर पाटील, सुनील चतकरे, हे सगळ्यांच्या मदतीनं या शहराचा सर्वांगीण विकास करायचा होता. या शहरामध्ये लोक नोकरीला यायचे, राहायला मात्र पुण्यात जायचे आणि मला ती खंत होती. गाड्याच्या गाड्या सगळ्या पुण्याला राहायला जायच्या, कामाला मात्र बजाजला, कामाला मात्र टेल्कोला, कामाला मात्र फिरोदियामध्ये टेम्पोमध्ये असं चालायचं. मी विचार केला की ह्याचा जर आपण चेहरामोरा बदलला तर पुण्याच्या तोडीस तोड शहर होईल. नुसतं बोललो नाही, करून दाखवलं. त्याच्या संदर्भामध्ये कुणीही मायेचा लाल इकडे उठावं आणि त्यांना सांगावं की अजित पवार तुम्ही खोटं बोलतो म्हणाल ते ऐकेल. जे आहे ते आहे. आणि हे सगळं करत असताना ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना निर्माण केलं त्याच्यामध्ये नवीन कार्यकर्ते पण घेतले. लक्ष्मण जगताप मी तयार केलेला कार्यकर्ता, मी त्याच्या तिथं घरी गेल्यानंतर काय घरी कसा बसायचा, सुरुवातीचा 92 काळ आठवायचे लक्ष्मणचा, 92 ते 2014 पर्यंत तो माझ्या बरोबर होता.
मी दोन वेळेला आमदार केला, केला की नाही? मी त्याला महापौर केला, मी स्थायी समितीचा चेअरमन केला, पार्टीचा अध्यक्ष केला. ज्यावेळेस पवळे आपल्यातनं मधुकरराव निघून गेल्यानंतर पवळेच ना, त्याच्यानंतर महापौर पदाची जागा रिक्त झाली, तिथं दिलं. मी सगळ्या कार्यकर्त्यांना कुठं भेदभाव केला नाही, अजिबात कुठं भेदभाव केला नाही. सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. काहींच्या मध्ये कमी अधिक झालं असेल, कारण एवढं मोठं शहराला पुढे नेत असताना 100% मी सगळ्यांना नगरसेवक, नगरसेविका, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेता किंवा पीसीएमटी त्यावेळेस होती त्याचा चेअरमन किंवा विशेष समितीचा चेअरमन, त्यांना संघटनेत सामावून घेतलं. मग त्याच्यामध्ये आजमबाई असतील, त्याच्यामध्ये विलास असेल, त्याच्यामध्ये संजोग असेल, त्याच्यामध्ये लक्ष्मण असेल, कितीतरी सहकारी मंत्र्यांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. पण मित्रांनो, हे सगळं करत असताना 92 ते 2014 म्हणजे जवळपास 14 आणि 8 22 वर्ष, आणि त्याच्यानंतर अशा काही घटना घडल्या. आणि काही स्वार्था करता काही मंडळी, ज्या भोसरीचा आमदार, त्याला त्या ठिकाणी नगरसेवक कोणी केला? स्टँडिंग कमिटीचा चेअरमन विलास इथं बसला, विचारा कोणी केला? जिजाईमध्ये येऊन माझा बसला, दादा मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन करा, मला विलास म्हणतो बरं का, दादा तुम्ही त्याला चेअरमन केला की ती उभा राही आणि मग काय होईल? नाही रे, आपलाच आहे, तुझाच नातेवाईक आहे, कुठे जातोय? पण कशाचं आलंय, स्टँडिंग कमिटीचं चेअरमन केलं की ह्यांना तीन हत्तीचं बळ चढतंय, की त्यांना वाटतं आता सगळंच आपल्याला मिळालं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, या लोकांच्या हातात गेले 2017 ते 2022 सूत्र आली. भ्रष्टाचार किती बोकाळा, कोण यांच्यावर अंकुश ठेवलाय? 1992 ते 2017 कुणी याच्यातला पदाधिकारी चुकला तर मी त्याला जाब विचारू शकत होतो. मी सकाळी 6 वाजता या शहरामध्ये यायचो, आयुक्तांना घेऊन, माझ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन, बरेच जण झोपेत असताना मी चक्कर मारून जायचो. कुठं काय केलं पाहिजे, कुठं फ्लायओव्हर केलं पाहिजे, कुठं पाणी आणलं पाहिजे. माझ्या या शहराला पाणी देण्याच्या करता पवनेमधलं बंद पाईपलाईन मधलं पाणी कसं आणलं पाहिजे, भामासगीरचं पाणी कसं दिलं पाहिजे, आंध्र प्रकल्पाचं पाणी कसं दिलं पाहिजे. मी नुसतं उंटावरनं शेळ्या आखलं नाही, हे आता बाहेरचे येतात. मुख्यमंत्री देखील स्वतः रॅली करतात, रॅली मुख्यमंत्र्यांनी, इथपर्यंतची अवस्था आली. अरे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा करायची असतील, निघून जायचं असतं. आता तुम्ही आणि रॅली कुठं, जिथं आदल्या दिवशी अजित पवार फिरला तिथंच रॅली यांची. अरे पटेल, काय तुम्ही या शहराकरता दिलं मला सांगा ना. आता यांनी माझ्या ऐटीत काल सांगितलं की आश्वासन त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकामाचा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे. माझ्या झोपडपट्टीमध्ये राहत असणाऱ्या गोरगरिबांचा प्रश्न प्रलंबित आहे, एसआरएचा प्रश्न प्रलंबित आहे. आम्ही त्याच्यातून जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधनं पैसा आणला, साहेबांची मदत घेतली. मी राज्यात होतो, जयंत पाटील राज्यात होते, आम्ही सगळ्यांनी मिळून कसा निधी द्यायचा. मी अनेक वर्ष तुमचा पालकमंत्री होतो, त्याच्यातनं अधिकाऱ्यांच्याकडनं कामं करून घेण्याची हातोटी माझ्याकडे होती. मेट्रोचा प्रकल्प जयंतरावांना विचारा, आम्ही कॅबिनेटमध्ये मंजूर केला आणि त्या मेट्रो प्रकल्पाला सुरुवात केली. आता काही जण म्हणतात की आम्ही दिल्लीला गेलो मेट्रो बघितली म्हणून इथं मेट्रो आणली. अरे शाणे, अरे कुठंतरी खरं बोला. ही जे काही बरं वाईट व्हायचं ते आपलं आपल्या इथंच होणार आहे, आपण काही बाहेर जाणार नाही. तुम्ही पुणे जिल्ह्यातले, मी पुणे जिल्ह्यातले, त्याच्यावर काहीतरी सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. आज ज्या पद्धतीनं 2017 ते 2022 जवळपास सर्व ठेक्यांच्या मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचा सहभाग होता का नव्हता, हे पिंपरी चिंचवडकरांनी तपासावं. यातून कोट्यवधी रुपये लाटण्याचं काम झालं की नाही, त्याच्यामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणावर त्यांच्या लोकांना सामावून घेतलं की नाही. गडी म्हणाल तर बोगस टीडीआर त्याच्यामध्ये अडवून आला की नाही. करोना काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही व्हॅक्सिन देण्याचा प्रयत्न करत होतो, बुस्टर डोस देण्याचा प्रयत्न करत होतो, अँब्युलन्स देण्याचा प्रयत्न करत होतो, जम्बो हॉस्पिटल
आपल्याही पिंपरी चिंचवडमध्ये उभं केलं, आपल्या पुण्यालाही उभं केलं, कुणी भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. कमिटीच अशी केली की त्यांना म्हटलं तुम्ही करायचं, मी आदेश देणार. पीसीएमटी चेअरमन, पीसीएमटी कमिशनर, पीएमटी कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर, माझ्या माहितीप्रमाणे पीएमआरडी कमिशनर आणि कलेक्टर आणि मला वाटतं सीओ हे अधिकारी घातले. म्हणलं काय झालं तर तुम्ही जबाबदार, मी अजिबात राजकीय हस्तक्षेप करणार नाही. पैसे देण्याचं काम करी पिंपरी चिंचवड पुणे आणि आपली डीपीसी म्हणजे डीपीडीसी आणि राज्य सरकार आणि तशा पद्धतीनं आपण काम केलं. परंतु या महानगरपालिकेनं करोना कालावधीमध्ये रेमडेसिवीर विक्री सारखे अनेक घोटाळे करून कोट्यवधी रुपये कमवले, हे खरं आहे का नाही? हे पाप कुणाचं आहे? करोनाच्या कालावधीमध्ये रस्त्यावर त्या चिटपाक पाकळ फिरत नव्हतं, पण या महानगरपालिकेत कुत्र्यांची नसबंदी केल्याचं आढळून आलं. 650 कोटीचा भ्रष्टाचार, याच्या 6.5 कोटीचा, त्याच्यामध्ये भाजपचे काही लोक भागीदार होते. आता कुत्र्याची नसबंदी, इथं सगळीकडे लॉकडाऊन आणि सुस्त आहे काही कुत्र्याची नसबंदी? काय कोक्षी बिक्षी फिरली का काय यांची कुणाला माहिती? काय अक्कल कुठं यांनी पाळली मला तर काही कळतच नाही. इंटरनेटचे केबल टाकण्याच्या कामात 300 कोटीचा भ्रष्टाचार झाला की नाही? पाटी चाकली होती पुणे मुंबई रस्ता, अलीकड मी पलीकड तू, ही पद्धत. हे माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी कुणाचे लाड त्या ठिकाणी खपून घेतले नाही. 152 कोटीचा जॅकवेल मध्ये घोटाळा केला याची माहिती वारंवार अजित गव्हाणे बाकीचे सगळे सांगतायत ना, उत्तर देताय कुणी? काय यांच्या घरचा पैसा आहे? अरे जनतेचा कर रूपाने आलेला पैसा काय तुमच्या बापाच्या घरचा पैसा आहे काय? भ्रष्टाचार करणाऱ्यांचा, त्याचा विचार पिंपरी चिंचवडकरांनी केला पाहिजे. महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा, मी पण अनेक स्थायी समितीचे चेअरमन केले, पण पहिल्यांदा नितीन लांडगे आमच्या माऊलींचे सुपुत्र अटक झाली की नाही, रंगे हात त्यांना पकडले की नाही, जेलमध्ये टाकले की नाही, मुद्दाम कुणी केलं का, त्याचा विचार करा ना. भाजपच्या उपमहापौरांना लाचखोरी करताना एसीबीनं रंगे हात पकडले की नाही, त्याच्या संदर्भामध्ये जेलमध्ये टाकलं की नाही? या 5 वर्षाच्या भाजपच्या महानगरपालिकेची कारकीर्द केवळ भ्रष्टाचाराने भरवटलेली कारकीर्द आहे. मला माहिती आहे ही निवडणूक महानगरपालिकेची नाही, तेव्हाही मी तुमच्या पुढे येणारच आहे. महाविकास आघाडीच्या निमित्तानं मी उमेदवार देणारच आहे, त्याच्यामध्ये मी उद्धव ठाकरे साहेब काँग्रेस सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन त्या पद्धतीनं काम करीन. परंतु भाजपने महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 12.5% परतावा द्यायचा आश्वासन दिलं, काही झालं नाही. रेड झोनचा प्रश्न मार्गी लावणार होते, ते तर मार्गी लागलंच नाही, उलट आणखीन रेड झोनचे प्रश्न अधिकचे निर्माण झाले. पाणी पुरवठा हा सुरळीत देणार होते, 24 तास 7 दिवस पाणी काही दिलेलं नाही. शास्ती कर माफी दिलेली नाही. बेकायदेशीर घर नियमित करणार त्याचे काही केलं नाही. मित्रांनो, काय अधिकार यांना मतं मागण्याचा? तुम्ही म्हणाल दादा हे झालं महानगरपालिकेचं, राज्याचं बोला बोलतो. महागाई, पेट्रोल 2014 साली ज्यावेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंग जी होते, पेट्रोल होतं 71 रुपये, आता 107 रुपये झालं. अच्छे दिन आलेत का? डिझेल 56 रुपये होतं, 93 रुपये झाले. कोणी केले? भाजपने केले. अच्छे दिन आले का? नाही. सिमेंट 195 रुपये होतं 2014 ला, आता आहे 410 रुपये, आहे का नाही? मग कुणी वाढवलं? भाजपने वाढवलं. अच्छे दिन आले का? नाही. स्टील 36,000 रुपये टन होत, आता स्टील झालंय 60,000 रुपये टन. या अच्छे कमळा भाई, कमळा सांगतो मी, घड्याळ 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 काय चाललं मला तर काही मिळत. त्याच्यामध्ये रेती 1,500 रुपये प्राप्त मिळायची, आता झाली 6,000 रुपये. कमळा भाई, त्याच्यामध्ये दुचाकी 50,000 रुपये मिळायची, आता झाली 90,000. कसं काय वाटतंय? आता कसं वाटतं?
त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर 350 महिला इथे जेवढे बसल्या 350 सिलेंडर 1,500 किंपट वाढला रिपोर्टर नाही कसं आता स्वयंपाक करताना वाटतं काय तुम्ही मला सांगा कोणता अधिकारी अन्नपत्र मागायचं त्याच्याबद्दल बोलायला बेरोजगारीच्या बद्दल मगाशी क्लिप दाखवून विचारून पाठवली अहो आपल्या सरकारला 1,00,000 कोटी गुंतवणुकीच्या कारखान्यात 2,00,000 मुलं मुली कामाला लागले असते गेला गुजरातला काय करू भाजपने मुख्यमंत्री काय करत होते उपमुख्यमंत्री काय करत होते त्यांचं काम नाही कित्येक प्रकल्प चाललेले आहेत त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही आणि मुख्यमंत्रीचं काम एमपीएससीच्या बद्दल मुलं पोहोचवत आणि टीव्हीला सांगतात निवडणूक आयोगाने त्या हिंदू विद्या सम्राट सूचना करून बाळासाहेब ठाकरेंनी सूचना काढली दोन बायकांना होता सूचना काढायला अहो प्रबोधन काय ठाकरेंनी नाव दिलं सूचना त्यांनी सूचना वाढवली त्या मराठी माणसाला तिथं ताकद देण्याच्या करता कुठं सूचना होती त्या मराठी माणसाला साध्या साध्या कार्यकर्त्यांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री केलं की नाही मनोहर जोशींचा सुरुवातीचा काळ आठवा नारायण राणे साहेबांचा सुरुवातीचा काळ आठवा इन्कम टॅक्सला काहीतरी साधे क्लार्क काहीतरी होते काही ते मला माहित नाही ते मला माहित नाही माझ्या नावाखाली काही पण पावत्या पाडून टाका त्या संदर्भामध्ये मला तुम्हाला एक सांगायचंय की ह्या पद्धतीचा यांचा कारभार आणि यांना एवढं मोठं बाळासाहेबांनी केलं बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत बाळासाहेबांचा पुतण्या राज ठाकरे त्यांच्यापासून बाजूला गेले बाळासाहेबांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं सांगितलं की नाही मग हे सगळं करत असताना बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सांगितलं की इथून पुढे शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे या संघटनेचं नेतृत्व करतील सांगितलं की नाही तिथं आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्व म्हणून बाळासाहेबांनी दिलं की नाही ज्यांच्या मुलाच्या वडिलांनी शिवसेना काढली ज्या नातवाच्या आजोबांनी शिवसेना काढली वाढवली सर्वदूर पोचवली त्यांचीच कडनं शिवसेना काढून घेतली चिन्हही काढून घेतले वारंवार न्याय आणि काल सचिन भोसले शिवसेना प्रमुख त्याला मारहाण केली कुणी केली जो मोकामधनं बाहेर सुटलाय त्यांनी केली कुठं कायदा सुव्यवस्था गेला सरकारचं काम नाही पोलीस खातं हाताळायचं कोयता गॅंग कुठं आली रे कोयता गॅंग त्या सरकारच्याच काळात कशी काय कोयता गॅंग आली या सरकारचा राजकीय हस्तक्षेप आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांना काम करता येत नाही आम्ही ज्यावेळेस पोलिसांच्या मध्ये पोलीस आमच्या हाताखाली काम करायचं आम्ही सरकारमध्ये असताना आमचा राजकीय हस्तक्षेप नव्हता मी सांगायचो माझा राष्ट्रवादीचा जरी कार्यकर्ता चुकला आणि कुणाशी सर्वसामान्य माणसाशी त्यांनी चूक केली तर त्याच्यावर कारवाई करा असा सांगणारा मी होतो हे मात्र नाही माझ आहे ठेव झाकून माझ आहे माझ आहे कुठं माझ आहे माझ आहे कुठं झाकून कुठं ठेवतोस लोकांचं वाटवण करतो तेव्हा तुम्हाला दिसत नाही हा कुठला कारभार याचाही जाब त्यांनी दिला पाहिजे मी मगाशी सचिनला भेटून आलो त्याचा हाताला लागलं त्याच्या थोडक्यात तो बचावला अरे हा काय मोगलाय बिगलाय लागली काय हा कुठला कारभार चालला आज मला शिवसैनिकांना विशेषतः शिवसेनेच्या मतदाराला सांगायचं निवडणूक आयोगाने त्यांचा निकाल दिला ठीक आहे उद्याच्या 26 तारखेला कुठलं बटन दाबायचं ते तर तुमच्या हातात आहे ना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आणि घटना कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला दिलंय ना एकदा ह्या निवडणूक आयोगाला पण दाखवून द्या नंतर मला जयंतराव आज सकाळी मला फोन आला नव्हता उद्धव ठाकरे साहेबांचा की अजित मला सभेला येता येत नाही परंतु मी माझं छोटं भाषण पाठवतो त्यांनी पाठवलं
त्यावेळेस ते म्हणले जयंतराव तुम्ही मी काँग्रेसचे प्रमुख असं आपण विभागीय मेळावे घ्यायचे असं त्यांनी सांगितलं. सगळा महाराष्ट्र ढवळून काढू परंतु जनतेला दाखवून देऊ. पक्ष पक्ष म्हणजे काय, काँग्रेसमध्ये देखील अनेकदा चिन्हाचं वेगवेगळ्या समस्या झाल्या. बैलजोडीचे नंतर गाय वासूर झालं, गाय वासूरचं नंतर पंजा झालं, काहींचा चरखा झाला, सिंडिकेट इंडिकेट झालं. परंतु नेता असल्यानंतर पक्ष कसाही. पवारसाहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळं 99 साली शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये स्थापन केलेला पक्ष सर्वदूरपर्यंत पोहोचवला नाही. तुम्ही त्याचे कार्यकर्ते होता, तुम्ही त्याचे मतदार होता त्या पक्षाचे, हे आपण बघितलं. त्याच्यावर ती काळजी करण्याचं काही कारण नाही. पण जे राजकारण चाललंय, जे फुटीचं राजकारण, स्थिरता राहत नाहीये, बहुमताची सरकार फोडण्याचं तोडण्याचं राजकारण हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात नाही चालणार. हे आपल्याला उद्याच्या 26 तारखेला सहानुभूतीनं प्रश्न सुटणार नाही. नाना काटे चांगलं काम करीन. मी विरोधी पक्ष नेता आहे, जयंत पाटील प्रांताध्यक्ष आहे, आम्ही सगळेजण त्यानिमित्तानं आम्हाला पण इथलं बारकाईनं बारीक सारीक कामं माहितीये. त्याच्यावर त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. इथली कामं योग्य पद्धतीनं मार्गी लावण्याची थमक आणि ताकद आमच्यामध्ये हा शब्द मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं तुम्हाला देतो. पण कुठंही आपण कुठल्याही आता राहिलेल्या 2-3 दिवसात वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे प्रकार चालतील. काय वाचाळवीर भाजपमध्ये येतो, काय त्या राज्यपालांच्या पासून तळागाळापर्यंत सगळे काही बोलता, कुणाचेही अपमान करता, उचलली जीभ लावली टाळायला काही पण आम्हालाही बोलता येतं, आम्हालाही जसं तसं उत्तर देता येतं. परंतु आम्ही काहीतरी तारतम्य बाळगतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो विचार सुसंस्कृतपणाचा आपल्याला दिलेला आहे तो मराठी माणसाचा सुसंस्कृतपणा आपण जतन केला पाहिजे. आपण प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. आज धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चाललंय. कारण नसताना नवीन समस्या निर्माण केल्या जातात. का केल्या जातात? मतदारांनो, तुमचं लक्ष महागाईपासून बाजूला व्हावं, तुमचं लक्ष बेरोजगारीपासून बाजूला व्हावं. तुमचे हे जे काही प्रकार केले 7-8 महिने या सरकारचे चाललेले, 8-9 महिन्यात काय किती दिवस आमचे एकनाथराव शिंदे सांगणारे मी असं केलं मी तसं केलं. अरे तुम्ही काय केलं? सुरतला गेला, तिथनं गुवाहाटीला गेला, तिथनं गोव्याला गेला, तिथनं मुंबईला आला, काय केलं? हा काय झालं? काय डोंगर काय झाली? हे असलं काय हटेल? हे असली बघायला गेली. आता 50 कोके एकदम ओके आम्ही म्हणतो का जनता म्हणते? हे लोकांना नाही आवडत. माग ज्या ज्या वेळेस शिवसेनेला काही लोकांनी फोडण्याचा प्रयत्न केला, इव्हन आमच्या बरोबर असणाऱ्या भुजबळ साहेबांनी पण 19 लोकांना फोडलं. भुजबळ साहेबांच्या सहित सगळ्या लोकांना पराभूत करण्याचं काम जनतेने केलं की नाही? नंतर साहेबांनी भुजबळ साहेबांना स्वतः दिल्लीला गेले, दिल्लीच्या राजकारणात मत एमएनसी तिथं केलं. नारायणराव राणेंनी शिवसेना फोडली. प्रत्येकाची काय परिस्थिती आहे आणि काय मोठा टेंबा मिरवतात ही लोक, यांचं काही खरं नाही, यांचा काही विचार करू नका. मित्रांनो, जे काही आहे, तुमचा माझा पुणे जिल्हा आहे, तुमचा माझा पिंपरी चिंचवड आहे, तुमचा माझा पुणे शहर आहे, जे काही आहे आपलं ते आपलंच आहे. आता सांगलीचे त्यांना पुण्याचं प्रेम राहणार का सांगलीचं प्रेम राहणार त्यांच्यात तोंडाळू शकतो. सांगली मिरज कुपवाड केव्हा तिकडचं प्रेम आणि मग पुणे. पण आपलं कसं आहे, पहिलं पुणे पहिलं पिंपरी चिंचवड आहे का नाही, हे खोटं आहे का? त्यांनी 5 वर्षात पिंपरी चिंचवड मध्ये काय केलं? नुसतं भ्रष्टाचाराने या पिंपरी चिंचवडचं नुकसान केलेलं आहे. खूप काही कामं आपल्याला या निमित्तानं करायची.
म्हणून माझी मतदारांनो तुम्हाला सर्वांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे, मोठ्या प्रमाणावर मतदान घड्याळ म्हणजे महाविकास आघाडीचं आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलंय की आपला आता खून या निवडणुकीमध्ये आता वेगवेगळ्या खुणा उद्याच्याला काही ठिकाणी आपण मशाल खून उभी करून उमेदवार दिले तर तिथं मशाल महाविकास आघाडीचं राहील, काही ठिकाणी पंजा राहील, काही ठिकाणी घड्याळ राहील, अशा प्रकारच्या खुणा राहणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्या कार्यकर्त्यांनी एका जीवानी राहावा असं म्हणत आलू नका की इथं आपल्या जोरात काम केलं तर मी ही जागा राष्ट्रवादीला जाईल का उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला जाईल का काँग्रेसला जाईल, आम्ही बरोबर कोणाला द्यायचं ते देऊ. काय काळजी गोरक्ष करू नको, तू फक्त काम कर, त्या अडाणीला बरोबर घे, पावसाहेबाला सोडू नको. अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल. माझी सगळ्यांना अतिशय स्पष्ट सूचना आहे, शेवटी आपल्याला नानाला जसं परवा 5 विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं विशेषतः शिक्षकांनी पदवीधर मतदारांनी सुशिक्षित मतदारांनी कुणाला मतदान केलं? महाविकास आघाडीला. शिक्षकांनी कुणाला मतदान केलं? महाविकास आघाडीला. हे काही ना काही वेगवेगळ्या पद्धतीनं कृत्या करतात. अजूनही तेच रणगाडं आम्ही असं केलं, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना चालवतोय, आम्ही अमक करतोय, आम्ही तमक करतोय, ज्यांना महाराष्ट्रातली जनता मान्यता देणार नाही त्याकरता चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघात उद्याची संधी आहे की जे काही प्रकार झाले हे आपल्या कुणालाही आवडलेले नाही ते मतपेटीद्वारे सिद्ध करण्याच्या करता उद्याच्याला तुमच्याकडे दोन मशीन असतील. पहिल्या मशीन मध्ये 2 नंबरला नाना काटेचं नाव आहे, बाकी कुठेही मतदान करू नका.